नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बांधकाम व्यवसायामध्ये सगळ्यात अग्रेसर नाव असलेलं क्रिशोला डेव्हलपर्सचे सागर अग्रवाल आपल्या सोबत आहे. आपण त्यांनी चर्चा करणार आहोत की नक्की कशा पद्धतीने सध्या बांधकाम व्यवसाय चालू आहे, काय पद्धतीची सध्या परिस्थिती आहे. सर, प्रथम तुमचं खूप स्वागत डिजिटल प्रभात मध्ये आणि तुम्हाला गणेशजी खूप खूप शुभेच्छा. सर, आता तुम्ही आलेला आहात, तर याच्या संदर्भात थोडी चर्चा करूया तुमच्या व्यवसाय संदर्भात आणि काय परिस्थिती ते पण बघणार आहोत. सर, सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की सध्या आपण पाहतो की जो डेव्हलपिंग एरिया जो आहे, डेव्हलपिंग जो पिंपरी चिंचवड सोडून जो बाहेरचा एरिया आहे, डेव्हलपिंग एरिया खूप होतोय. सध्या काय परिस्थिती, काय समस्या आपल्या सध्या बांधकाम व्यवसाय नाही. बेसिकली आता पिंपरी चिंचवडचा मेन भाग आहे, तुम्ही जे म्हणणार तो ऑलरेडी कम्प्लीट आणि जे काही एरिया ऍड होत आहे, तांबोडे, पुनवडे, नारे, हा भाग जे ऍड झालेला आहे त्या भागात आता जे रिक्वायरमेंट आहे, सेलिंग खूप चांगली आहे, मार्केट खूप चांगला रिस्पॉन्स करतोय पुढच्या. पण जे रोड, पाणी आणि ड्रेनेज सिस्टीम जे आहे, हे तिथले जे डेव्हलप झाले पाहिजे ते काही प्रमाणाने स्लो चालू आहे. त्या कारणाने जे काही एवढा लोक आम्ही ज्यांना आता पोझिशन येणाऱ्या मी जे बघतोय, जर आपण ताथोड्याचाच एक्झाम्पल घेतला पर्टिक्युलरली, अडीच तीन वर्षात सगळे बिल्डर सोडून जवळपास 10,000 घर तिथं पोझिशन होऊन गेले. मग या 10,000 लोकांना असणारी मूलभूत सुविधा अजून तिथे डेव्हलप नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे की तिथं ते डेव्हलप झाली पाहिजे. पाण्याच्या टाकीचा प्रॉब्लेम आहे, पाणी पाण्याचे प्रमाण कमी आहे. मग ह्या सगळ्या खेळमध्ये कॉर्पोरेशन आमच्याकडे ग्रीन टी साइन करून घेतोय की पाणी डेव्हलप केली पाहिजे, सध्या पाहतो आपण की क्रिशाला डेव्हलपर्स पण खूप चर्चेत आहे, खूप फेमस आहे. नक्कीच प्रभात आणि क्रिशाला डेव्हलपर्स चे तुम्ही सागर अग्रवाल आपण सगळे मिळून नक्कीच काहीतरी त्यांनी करू शकतो त्या विषयामध्ये. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्या चर्चा केली, सविस्तर आपण चर्चा केली आणि आमच्या ऑफिसला भेट दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुमच्या प्रेक्षकांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हे होते सागर अग्रवाल सोबत आणि एकत्र आपण बऱ्याचशा गोष्टी चर्चा केली सोबत आणि एकत्रित बांधकाम व्यावसायिक, बांधकाम जो व्यवसाय आहे, व्यवसाय कोणकोणते अडथळे येतात, कोणकोणते समस्या त्याविषयी आपण चर्चा केली आहे. नक्कीच येत्या काळामध्ये बांधकाम व्यवसाय कशा पद्धतीने डेव्हलप होणार आपण नक्कीच फार जास्त महत्त्व ठरणार आहे. डिजिटल प्रभातसाठी मिक्रोफोन पिंपरी.